यानंतर एक मोठी अपडेट समोर येते. जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झालेत. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या समोरील दोन्ही बाजूचा रस्ता समर्थकांनी अडवलाय. तर मुंब्रा पोलिसांकडून आता जमाव हटवण्याचा प्रयत्न केला जातोय. जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. कळवा परिसरात काल पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आव्हाडांवर आहे. तसा गुन्हा मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंब्रामध्ये आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. हे दृश्य आपण बघू शकतोय. या ठिकाणी हे कार्यकर्ते रस्त्यावर बसून निषेध करताना दिसून येत आहेत आणि त्यामुळे इथं ट्रॅफिक जाम झाल्याचं सुद्धा दिसतंय. दोन दृश्य आपण बघू शकतोय. तर काही ठिकाणी टायर जाळून रास्ता रोका सुद्धा करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आता आव्हाड समर्थक हे आक्रमक झाल्याचं दिसतंय. महिला कार्यकर्त्या सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाल्याचं दिसतंय. तर या कार्यकर्त्यांना हटवण्याचं काम, हा जमाव हटवण्याचं काम पोलीस करत आहेत. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम झाल्याचं सुद्धा दिसून येत आहे. तर मुंब्र्यामधली ही दृश्य आपण बघू शकतोय. ज्या पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला त्याच्यासमोर हे आंदोलन केलं जातं.